मॉर्निंग सर्वांना सुप्रभात आणि तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. आज आहे माझा फेवरेट वार, तो म्हणजे गुरुवार. माझा महालक्ष्मीचा आणि स्वामींचा पण वार आहे गुरुवार. तर आज लवकर झालंय सगळं, टिफिन वगैरे गेलेलं आहे, मिस्टर पण गेलेत ऑफिसला. टिफिन लवकर झाला ना, आपले रोजचे कामं खूप लवकर आटपतात, बरेचसे कामं आटपतात. तरी आज भरपूर कामं आहेत, कारण आज तुम्हाला माहिती असेल की आज त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा आहे. तर पौर्णिमाच्या रिलेटेड सुद्धा किंवा प्रत्येक पौर्णिमेला आपण काय करायला पाहिजे काय नाही हे पण मी तुम्हाला ब्लॉगमधून थोडं थोडं सांगणार आहे आजच्या. तर ब्लॉगमध्ये एंडिंगपर्यंत नक्की राहा, बघा मी हळूहळू त्यामध्ये काय काय सांगते, पौर्णिमेला काय काय गोष्टी करायला हव्यात, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर आता मी पहिले बाकीचं सगळं साफसफाई आवरून घेते आणि त्यानंतर मला आज देवपूजा करायची आहे. देवपूजेला पण खूप वेळ जाणार आहे आणि एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे, पण आत्ता नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर चला, तर टिफिनचं सगळं काम झाल्यानंतर मी जे पण भांडी आहेत ती सगळी भांडी घासून घेते, म्हणजे पहिलेच सगळं आवरून घेते, कारण यामुळे काय होतं आपला बराचसा वेळ वाचतो. आणि जेवढी भांडी आता ऑलमोस्ट जेवणाचं तर झालंच असतं, चपाती भाजी झाली आहे, आम्ही दोघीच असतो, तर त्यामुळे चपाती भाजी बस होऊन जाते. मग जी पण भांडी होऊन जातात चपाती बनवताना, परत भाजी बनवताना, नाश्त्याची, तर ती सगळी तेव्हाच क्लीन करून टाकली ना, नंतरचा आपचा खूपचा बराचसा वेळ वाचून जातो. म्हणून हे सगळं आणि पाणी पण असतं तर फटाफट कामं होऊन जातात. म्हणून मी पहिले सगळे जे पण भांडी असतात ती सगळी घासून घेते सकाळीच. त्यानंतर हे बघा, जे टिफिनला आता भाजी बनवली होती, तर भाजी मी कधी जे पण सकाळी उरलेलं असतं ना ते असं काढून ठेवते, आणि जी मेन भांडी असतात ती पण क्लीन करून टाकते. मग काय होतं आता ही, हे बघा मी भाजी काढून टाकली. मी स्वामींना नैवेद्यासाठी भाजी वेगळी काढून ठेवली होती टिफिन भरायच्या आधीच, आणि आता हे पण सगळं मी वॉश करून टाकते. आता आज पौर्णिमा पण आहे, पौर्णिमा असं नाही पण मी आठवड्यातून एकदा असं थरोली गॅस क्लीन करते. तुम्ही माझ्या आधीच्या ब्लॉग्समध्ये सुद्धा बघितलं असेल की आठवड्यातून एकदा मी पूर्ण थरोली गॅस क्लीन करते. आणि ही एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची होती, हे बघा, जे आपलं लादी पुसायचं पाणी असतं ना त्यामध्ये एक दोन चमचे खडा मीठ आणि एक चमचे आपलं जे भीमसेन कापूर असतो त्याची पावडर, तर हे नेहमी टाका तुम्ही मंगळवारी, शनिवारी, गुरुवारी, शुक्रवारी जे वार असतात, आठवड्यातून दोनदा जरी तुम्ही हे टाकलं ना घरातली नेगेटिव्हिटी कमी करायला ह्याने खूप मदत होते. आणि कसं असतं की एक शास्त्रीयदृष्ट्या पण आणि तुम्ही सायंटिफिकली पण बघायला गेलं ना, तर त्यामुळे लादी पुसताना हे जे आपण टाकतो ना मीठ वगैरे, याने जे कीटाणू जीवजंतू असतात ते पण बऱ्यापैकी बॅक्टेरिया आपल्या घरातले ते मरून जातात. तर म्हणून दोन्ही प्रकारे बघायला गेलं तर आपला त्यामध्ये फायदाच आहे, त्यामुळे खूप चांगलं आहे ते. तर गॅस असा बघा, तर थरोली पूर्ण साफ करून घेते क्लीन. गॅसच्या खाली पण सगळं जमलेलं असतं, थर असतो, कधी तेल असतं, काही ना काही सांडलेलं असतं, तर असं आठवड्यातून एकदा तरी असं क्लिनिंग करणं खूप जरुरी आहे. आपण फक्त घरात देवपूजा वगैरे करून उपयोग नाही, घरात क्लिनिंग पण तेवढीच महत्त्वाची आहे. जिथे स्वच्छता असते ना तिथेच देव पण असतात, तर म्हणून स्वच्छता असणं पण खूप जरुरी आहे घरामध्ये. तर हे बघा, आता असं माझं गॅस मस्त क्लीन झाला आहे, किती छान बघा, स्वच्छ केल्यानंतर आपल्यालाच इतकं छान वाटतं, तर देवांना पण छान वाटेलच ना. तर आता माझं देवपूजेचा टायमिंग झाला आहे, सगळं कामं बाकीचे सगळे आवरून घेतले, आणि आज पौर्णिमा आहे तर आज देव सगळे मी घासून घेणार आहे पूर्ण. तर असं पहिले गणपती बाप्पाची मूर्ती व्यवस्थित हँडवॉशने मी घासते, कारण धूळ वगैरे बसतेच त्याच्यावर थोडीफार आणि डल वाटते मूर्ती, धुतल्यावर कशी फ्रेश होऊन जाते. आणि देव तर मी तुम्हाला दाखवलेत मी कसे घासते रेग्युलर पितांबरीने वगैरे. तर आणि हे बघा, ही एक गोष्ट आहे, जे आपण अन्नपूर्णा ठेवतो ना तांदळामध्ये, तर पौर्णिमेला त्याचे तांदूळ चेंज करायचे असतात. मंदिर हे बघा, हे पुढे जे दिसतं ना प्रसादच्या पुढे जे दिसतं ना ते स्वामींचं मंदिर आहे. तर मंदिर बंद होतं, हे बघा इथे स्वामी आहेत,
साईबाबा आहेत आणि गजानन महाराज आहेत. तर असं आम्ही जाऊन आलो आणि बघितलं असेल तुम्ही मंदिर तर बंद होतं. ते जे मंदिराचं बघतात ना ते कुठे गावाला गेलेत वाटतं. तर ते संध्याकाळी 7 वाजता उघडणार आहेत दुसरे मंदिर. तर आता संध्याकाळी 7 वाजता जाईन मी. मी घेऊन गेलेली हार नारळ पेढे वगैरे. तर पण मंदिर बंद होतं तर संध्याकाळी जाईन. तर मी का गेलेली आज मंदिरात, कारण आज मी ते स्वामी चरित्र सारामृत जो अध्याय आहे जे पारायण आहे ते मागच्या वेळी मी जेव्हा असंच अनायसे घेऊन आलेली आणि मी असं स्टार्ट करून दिलेलं 3-3 अध्याय त्याचे. आणि काल मला अचानक म्हणजे ते जेव्हा मी मोजले ना तेव्हा मला समजलं की अरे आजच त्याचे पूर्ण 21 अध्याय पूर्ण होत आहेत माझे. म्हणजे लकीली असं मी विचारच केला नव्हता की गुरुवार टू गुरुवार म्हणजे ते कम्प्लीट होतील किंवा काय किंवा कधी कम्प्लीट होतील. तर आज ते अनायसे गुरुवारच आहे आणि आज ते कम्प्लीट झालं माझं. एक पारायण पूर्ण कम्प्लीट झालं स्वामी चरित्राचं. तर म्हणून मी मंदिरात गेली होती की मी स्वामींना तिथे नारळ वगैरे ठेवून येईन. पण ठीक आहे, मी संध्याकाळी जाऊन येईन. तर आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. तर त्रिपुरारी पौर्णिमेला अशा बघा 750 वातींचा हा बंच मिळतो. हे बघा अशा प्रकारे असतात या. दिसत म्हणजे वाटतील आपल्याला की यात नाही आहेत पण ऍक्च्युली याच्यात 750 वाती असतात. तर ह्या वाती आज जाळायच्या असतात आपल्या मंदिरासमोर म्हणजे शंकराच्या पिंडीसमोर ह्या वाती जाळायच्या असतात. तुपामध्ये बुडवायच्या असतात वाती पूर्ण आणि नंतर त्या समोर जाळायच्या असतात. तर त्रिपुरारी पौर्णिमेची एक कथा आहे ती मी तुम्हाला सांगते आज. त्रिपुर या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट करून घेतले. मध्यंतरी इतर देवांनी त्याच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु व्यर्थ गेला. इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले. तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व दैत्या सतावून सोडले. प्रत्यक्ष भगवान विष्णूनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस म्हणजे आजच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला. म्हणून याला देव दीपावली असेही म्हणतात. म्हणजे आपण दिवाळी फक्त 5 दिवसाची साजरी करतो पण तुम्हाला माहित असेल की गावा साईडला वगैरे देव दिवाळी पर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत दिवाळी साजरी केली जाते. तुळशीचं लग्न वगैरे सगळं याच्यामध्ये येतं. तर हा त्रिपुरारी पौर्णिमा ही का करतात त्याची त्याच्या मागची ही कथा आहे. आणि याच्यामध्ये असं पण दिलंय की देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन म्हणजे ज्या वाईट वृत्ती असतात त्या नष्ट होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरात 750 वाती जाळून दिवे लावून साजरा करतात. या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय. म्हणून आज सगळ्यांनी अशा प्रकारच्या वाती खूप इझिली मिळतात या बाजारामध्ये. जे पण आपले पूजेचे वगैरे दुकान असतात ना तिथे पण खूप इझिली मिळतात. तुम्ही त्यांना सांगितलं ना की त्रिपुरारीच्या वाती पाहिजेत तर ते देतात तुम्हाला ह्या वाती बरोबर. आणि खूप महाग पण नाही आहेत, 15-20 रुपयाला काहीतरी मिळतं हे वातींचं पॅकेट. तर आजचा हा पौर्णिमेचा खूप चांगला दिवस आहे. जे पण सत्यनारायणची पूजा करतात तर त्यांनी म्हणजे दर महिन्याला सत्यनारायण करतात पौर्णिमेला. तर ते करू शकतात. परत ज्यांना आजपासून सुरुवात करायची आहे सत्यनारायण पूजेची ते आजपासून सुरुवात करू शकतात. स्वामींच्या काही तुम्हाला सेवा चालू करायच्या आहेत तर त्या तुम्ही आजपासून चालू करू शकता. जे 11 गुरुवार करतात तर 11 गुरुवारांची तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता. पारायणाची आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता. खूप छान गुरुवार म्हटलं तर मला खरंच गुरुवार हा वार मला खूप मनाचा आहे, माझ्या एकदम जवळचा वार आहे. तर आजचा व्हिडिओ असाच म्हणजे काय काय मला माहिती द्यायची होती पण मी म्हटलं की आज ब्लॉग थ्रू माहिती देऊ थोड्या थोड्या टप्प्याने. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि तुम्हाला असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी जे बनवते आता मागे जे 2-3 व्हिडिओ केले होते इन्फॉर्मेटिव्ह टाईप मध्ये तर तसे व्हिडिओ बघायला आवडतात की हे जे असे मी जे ब्लॉगिंग थ्रू तुम्हाला माहिती देते तर तसे आवडतात मला नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि तर सर्वांना आजच्या पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी स्वामींकडे हीच प्रार्थना करेन
की सर्वांचं आयुष्य छान आनंदी आणि आरोग्यमय राहू दे. तर पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.